या ठिकाणी ज्या अख्ख्या देशाचं लक्ष ज्या बारामतीवरती लागलेलं होतं त्या बारामतीत आज आपण आहोत आणि जिथे सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष चालू झालेला आहे आपण माळेगाव या ठिकाणी आहोत. तर आपण थेट चर्चा करणार आहोत की निश्चितपणाने दोन ते तीन दिवस आधीच या ठिकाणी बॅनर लावले होते. नक्की काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे 2 दिवस आधी बॅनर मध्ये कसा आहे तुम्हाला विश्वास होता? मला विश्वास एवढा होता, विश्वास नाही तर आत्मविश्वास होता की आमच्या हक्काच्या ताई सुप्रियाताई या निवडून येणार आहे. कारण प्रचार तेवढा केलता, सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी होती, बारामतीचे सगळं समाज आमच्या पाठीशी होतं, त्यामुळं ही विजयाची तुतारी ही वाजलेली आहे. आणि मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो कारण अख्ख्या बारामती तालुक्यातनं सगळ्यात जास्त जर लीड जाईल तर माळेगाव कारणकंड लीड जाणार आहे, एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. परंतु बारामतीमध्ये खूप मोठी ताकद पण भाजपने त्या ठिकाणी लावली होती, त्यांची यंत्रणा पण मोठ्या प्रमाणात होती, परंतु त्याच्या पुढे पूर्ण जनतेने हा पूर्ण मतदान हातात घेतलं होतं. म्हणजे काय प्रतिक्रिया? मी एवढंच सांगतो की सर्वसामान्य माणसांनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आणि सर्वसामान्य जनतेनं हा कौल दिलेला आहे. तुम्ही काय सांगाल की या ठिकाणी बारामतीत खूप मोठी ताकद या ठिकाणी लावली होती परंतु आज एकीकडे तुतारीला एक मोठं योगदान मिळताना याच कारण असं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती होती. सर्वसामान्य जनता ही स्वतः पवार साहेबांच्या पाठीशी होती आणि सुप्रियाताई ते माळेगावची एक लेख आहे तिच्यामुळं आणि सुप्रियाताईचं जे काम पाहिलं तर टोटल बारामतीत मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रियाताईंनी खूप मोठं काम केलेले, पवारसाहेबांनी खूप मोठं काम केले. म्हणून ही जनता सर्वसामान्य जनता ही सुप्रियाताईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहिली आणि त्या माध्यमातून सुप्रियाताईंना मतदान जे झालेलं आहे ते भयंकर चांगल्या पद्धत म्हणजे भयंकर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आणि धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती होती आणि सर्वसामान्य जनतेने ही इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं आणि त्याच माध्यमातून सुप्रियाताईंना भरघोस मताने निवडून दिलं दिलेलं होतं. भाजपचे बरेच मंत्री त्या ठिकाणी पिछाडीकडे गेलेले पाहायला मिळाले, नक्की काय कारण असू शकतं? कारण भाजपनी जी फोडाफोडीचं जे राजकारण केलं त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, दुसऱ्यांदा म्हणलं पवार साहेबांच्या घरातच त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं, हे आम जनतेला हे पटलेलं नाही आणि आम जनतेला ह्या गोष्टी पटत नाहीये. हे अनाजी पंथाची पद्धत जी आहे पूर्वी इतिहास करण्यात आले तीही आज जनतेने दाखवून दिली की अनाजी पंथाला सुद्धा हे माहीत अनाजी पंथाला सुद्धा हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं, तशीच ह्या जनतेने आज ह्या भाजपला हत्तीच्या पायाखाली मतदान रूपी हत्तीच्या पायाखाली घेतलेलं आहे. या ठिकाणी अनेक मुद्दे भाजपने त्या ठिकाणी इलेक्शन मध्ये काढले, राम मंदिर असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल, नक्की त्याचा काय फरक त्या ठिकाणी पडला का? या ठिकाणी भाजपने अनेक मुद्द्यांवरती त्या ठिकाणी इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला, राम मंदिर असेल किंवा हिंदुत्व असेल, तर त्याचा निश्चित महाराष्ट्रामध्ये काय त्याचा निश्चित तर झालेला. ते राम मंदिराला आम्ही शाळेत असताना आम्ही पैसे गोळा करून दिलेले, पहिल्यापासून देणगी देत 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 हे राम मंदिर झाले, भाजपने काही स्वतःने केलेलं नाहीये ते. आणि बारामती तालुक्यातल्या मतदार आयोजक गद्दारांना किती दिलाय, मतदारांनी गद्दारांना बरोबर त्यांची जागा दाखवून दिलेली. तर आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी माळेगाव मध्ये एक मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन सनी पटेल, सौम्य, अक्षय थोरात, 9 मराठी, बारामती.